मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रमा ही नयनाला म्हणत असते की माझा अजून सुद्धा विश्वास बसत नाही की रेवा हे सर्व करेल आणि असे वागेल तर नैना रमाला म्हणते की अगं आग, अगोदर माझा सुद्धा या रेवावर विश्वास बसत नव्हता पण काय आहे ना परिस्थिती जेव्हा बदलते हालाकीचे दिवस काढल्यानंतर आणि माणसं सुद्धा बदलत असतात पण सर्व श्रीमंत वाईट नसतात आणि हे रेवासारखे लोक आहे ना ते वाईटच असतात कारण जेव्हा त्यांना त्यांच्या काही मिळत नाही ना तेव्हा ना ना, ते अशा परिस्थितीचा फायदा घेऊन असे वागतात नैना पुढे म्हणते की या सर्व कारस्थानामध्ये रेवा एकटी नाही तर रमा म्हणते की म्हणजे काय तर नैना सांगू लागते या सर्व कारस्थानामध्ये जान्हवी शशिकांत मुकादम पार्वती आजी सुद्धा यात सामील आहे म्हणून ती रेवा इतकं मजल मारते रमाला ते ऐकून मोठा धक्का बसतो रमा म्हणते की असे का माझा विश्वासच बसत नाही असे का असेल तर नैना म्हणते की अगं ती रेवा श्रीमंत घरातली आहे आणि तू गरीब घरातली तू त्यांच्या स्टेटसला शोभत नाही आणि ती रेवा त्यांच्या स्टेटसला शोभते म्हणून हे सर्व कारस्थान म्हणून ती रेवा तिच्या नखरेमुळे त्यांना आवडत आहे असे नैना सांगते तर रमाला वाईट वाटते रमा म्हणते की आता या सर्व गोष्टीचा मला इतक्या दिवसापासून खरंच कंटाळा आला आईजींना घटस्फोट लागतो ना मग मी सुद्धा देण्यासाठी तयार आहे मला फक्त माणसात मानसिक शांतता हवी तर नैना चिडते आणि रमा तुझं डोकं फिरले की काय आणि डिवोर्स म्हणजे तुला खेळ वाटला की काय पण एकदा विचार कर तुझ्यावर प्रेम करणारी सुद्धा माणसं आहेत सीमा काकू अक्षय यांचा जरा तू विचार कर ना ग आणि अक्षय तुझ्यावर किती प्रेम करतो ग तर रमा म्हणते की करत होते असे म्हण ग तर नैना म्हणते की म्हणजे तू काय बोलते रेवा रमा हे सर्व रमा रडतच सांगू लागते की जेव्हापासून आद्याचं लग्न मोडलं आणि जेव्हा ते कारस्थान घडलं तर त्यांना असे वाटतं की मीच हे सर्व कटकारस्थान केले तेव्हापासून ते, ते माझा रागरागच करतात त्यांना मी नकोशी झाले म्हणूनच मी त्यांच्यासाठी हे घर कायमचे सोडून चालले होते तर नैना म्हणते की रमा अग अक्षय तुझ्यावर रागवला असेल म्हणून तो तुझ्या असे वागतो पण त्यामुळे असे होत नाही ना त्याचे तुझ्यावर प्रेम नाही नैना म्हणते की अगं अक्षय आणि तुझं नातं खरंच खूप घट्ट आहे पण तू एका हट्टापाई खरंच हे नातं तोडू नको तर रमा म्हणते की तू नाही तोडले का नाते तू नाही का तोडले आई आणि बाबांचे नाते तुझ्यामुळेच हे सर्व वादळ घरात आले तर आणि तूच मला ते सल्ले देते तर नैनाला खूप मोठा असा धक्का बसतो तर नैना सांगू लागते की रमा मी जे काही वागले ते मजबूरूने वागले पण रेवा जे काही करते ना ते ती मुद्दाम करते सर्व तर रमा म्हणते की कोण खरे आणि कोण खोटे या सर्वाचा मला खरंच खूप कंटाळा आला मी थकले हे सर्व गोष्टी ऐकून ऐकून त्यामुळेच मला जगायचे नाही तर नाही रमाला समजावते मग मरणं हे त्यावरचा उपाय नाही ग रमा तर रमा म्हणते मग काय करू मी आईकडे सुद्धा जाऊ शकत नाही तिला टेन्शन येते काय उत्तर देऊ मी तिला आणि आईच्या दुःखात मला आणखीन तेथे जाऊन भर घालायची नाही मी माझ्या सासरीसुद्धा जाऊ शकत नाही कारण तिथे मी कुणालाच नको माझ्या नवऱ्यालासुद्धा मी त्या घरात नकोय आणि जेव्हा हे माझ्यावर प्रेम करत नव्हते तेव्हापासून आबिदादा एका बहिणीसारखी माझी साथ देत होते पण ते, ते सुद्धा माझ्यावर रागवले मग मी त्या घरात कशी जाऊ गं जेथे माझी कुणालाच गरज नाही तेव्हा रमा नयनाला म्हणते की मला जाऊन दे मला नाही जगायचं म्हणून रमा ही जायला निघलेली असते आणि नयना तिला चिडून म्हणत असते की रमा तू कुठेही जायचे नाही तेव्हा रमा ही खाली बसते आणि रडतच म्हणते की नैना मला प्लीज जाऊन दे त्यानंतर इकडे अक्षय गाडी घेऊन रमाला शोधत असतो तेव्हा समोर एक बाई त्याला दिसते त्याला वाटते की ही रमाच आहे तेव्हा अक्षय गाडीच्या खाली उतरतो आणि रमाला आवाज देऊ लागतो तर ती बाई मागे वळून फक्कते तर अक्षयला मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे रमा ही नयनाला म्हणत असते की आता मी त्या घरामध्ये तेव्हाच जाणार जेव्हा हे मला स्वतः नेण्यासाठी येतील त्यानंतर इकडे अक्षय रमाला सर्वत्र शोधत असतो तर नैना रमावर चिडते आणि रमाला म्हणते की तुला जे आहे ते तू तुझ्या मनच कर आणि त्या रेवाला सर्व काही आयते दे ती अक्षयच्या मनामध्ये विष पेरेल आणि सर्व ती अक्षयला आपले करून घेईल नैना म्हणते की रमा हक्क असा मागून मिळत नसतो तो मिळवावा लागतो अक्षय तुझाच आहे त्याने तुझ्याशी लग्न केलेले आहे आणि अक्षयला जर तुला परत मिळवायचे असेल तर तुला स्वतःला लढावी लागेल आणि असे भोळे भाबडेपणे वागून नाही चालणार तुला तुझी माणसं ही व्यवस्थितपणे पार करून मिळवावी लागतील आणि ठासून तुला उत्तर द्यावे लागेन की ते घर तुझे आहे आणि अक्षय तुझा नवरा रमा म्हणते की आजपर्यंत मी माझ्या हक्कासाठी खूप काही लढले पण माझ्या हातात कधीच यश आले नाही त्यामुळे मी आता थकले पण नाही तू मला हे सर्व का सांगते ग सर्व आणि तू मला मदत का करते परत तू काहीतरी तर नैना म्हणते की नाही गरमा आणि यामध्ये माझा वाईट हित दुसरा कोणता नाही मी जे काही करते ना ते तू माझे प्रायचित्त समज नैना रमाला समजावते की तू माझी एक गोष्ट ऐक तू तु, तु तुझ्या घरी तुझे सामान घे आणि हक्काने त्या घरात जा आणि हक्काने त्या घरामध्ये राहा नैना सांगते की रमा हीच वेळ आहे तुला बदलण्याची आणि त्या घरामध्ये हक्काने राहण्याची आणि जर हे सर्व वेळ निघून गेली तर तुझ्या हातामध्ये काहीच राहणार नाही तेव्हा रमा आपल्या हातामध्ये रेवा अक्षय नावाची ती चिठ्ठी पगत रडत असते तेव्हा नैना तिच्या मैत्रिणीला म्हणते की तू हिला तिच्या घराच्या गेटजवळ सोडू सोडून ये कारण मी तेथे जाऊ शकत नाही आणखीन प्रॉब्लेम वाढतील तर नैना रमाला म्हणते की रमा उठ तुला तुझ्या सासरी जायचे तर रमा म्हणते की नाही मला माझ्या आईकडे जायचे नैना म्हणते की नाही मी तुला तुझ्या आईकडे जाऊन देणार नाही सासर हे तुझ्या हक्काचं घर आहे आणि तुला तिकडेच जावे लागणार त्यानंतर इकडे घरी सर्वजण रमाची वाट बघत असतात आणि टेन्शनमध्ये आलेले असतात तेवढ्यात अक्षय येतो अभिषेक म्हणतो की काय रे रमा सापडली का तर अक्षय नाही म्हणतो तर सीमाही अक्षयवर चिडते मी तुला किती वेळेस सांगितले होते की रोमावर इतका राग राग करू नको आणि जर रमाला आता काही झाले ना तर सीमाची सुद्धा खूप चिडचिड होत असते तर अक्षय म्हणतो की नाही मी तिच्याशी चांगलंच वागत होतो तर लगेच रमाकांत काका म्हणतात की नाही अक्षय जेव्हा आद्याचं हे लग्न मोडले तेव्हापासून आपण खरंच रमाबरोबर खूप चुकीचे वागलो मला सुद्धा माझी चूक समजली पण रमा जेथे कुठे असेल ना तेथे ते ती चुकात असावी तेवढ्यात रमा आपली बॅग घेऊन दरवाजात येते तेव्हा ते रमाला पाहून सर्वजण खुश होतात तर अक्षय म्हणतो की रमा कुठे गेली होती सीमा म्हणते रमा तू जरासुद्धा माझा विचार का केला नाही तू गेल्यानंतर माझी काय अवस्था होईल हो याचा विचार तू का केला नाही तेव्हा अक्षय म्हणतो की रमा आम्ही सर्वजण किती पॅनिक झालो होतो तू कुठे गेली होती तेवढ्यात रेवा येते आणि रेवा नाटक करत रमाला म्हणत असतं की रमा तू कुठे गेली होती मला किती तुझी, तुझी काळजी लागली होती तेव्हा रमा ही रेवाकडे बघत तिला रेवा त्या चिठ्ठ्या गोळा करत असल्याचे क्षण आठू लागतात तेव्हा रमा म्हणते तुला इतकी काळजी आहे का रेवा माझी तेव्हा रमा आतमध्ये जायला निघते पण तिचा तोल जायला लागतो तर लगेच सीमा रमाला धरते आणि रमाचे अंग तापलेले असते तेव्हा सीमा अक्षयला म्हणते की तू इला आतमध्ये घेऊन जा आपण तिच्याबरोबर नंतर शांतरितीने बोलून तेव्हा अक्षय रमाला घेऊन आतमध्ये जातो तेव्हा रेवा लगेच म्हणते की रमा लहानपणापासून असेच वागते तुमच्यासाठी हे नवीन आहे पण माझ्यासाठी ते सर्व काही जुने मला लहानपणापासून रमाची ही सवय माहिती आहे रेवा सांगते ती लहानपणापासूनच असे मध्ये बोलायची बंद करते आणि असे घर सोडून जाते तिच्या असे लहानपणापासूनच वेडवट वागणे आहे तर सीमा म्हणते की माझा या गोष्टीवर विश्वास नाही तर लगेच रेवा म्हणते की मी रमाला लहानपणापासून ओळखते त्यानंतर इकडे अक्षय रमाला घेऊन आतमध्ये येतो आणि रमाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन तो रमाला म्हणतो की खरंच तुला किती ताप आहे आराम कर रमा अक्षयच्या हातामधून हात काढून घेते आणि नाही नको एकटीच बरी आहे तुम्ही जा तुम्हाला त्रास होईल तेव्हा अक्षय म्हणतो की तापात माणसं खरं बोलतात पण इतकं सुद्धा हिला नकोशी झालो का म्हणून अक्षय बाहेर जातो तर रेवा रमाच्या रूममध्ये येते आणि हिला असेच आजारी राहू दे उद्या हिच्याऐवजी मी ओटपौर्णिमा करेन रेवा जायला निघते तर रमा म्हणते काही हवे का रेवा तुला तर रेवा मागे वळून पाहते आणि नाही गं मी तुला आले होते तेव्हा रमा उठून बसते आणि रेवाच्या हाताला धरते आणि तिला बेडवर बसवते हो तेव्हा रमा कपाट्यातून काहीतरी वस्तू घेते तर रेवा म्हणते की रमा तू हे काय करते तू आजारी आहे ना तर लगेच रमा म्हणते आजार पण जवळची माणसं जास्त देतात तर रेवाला मोठा धक्का बसतो आणि हा भाग येते ते संपतो तर पुढील भागामध्ये रमाला खूप थकवा आलेला असतो आणि डॉक्टर रमाला चेक करण्यासाठी आलेले असतात डॉक्टर म्हणतात की यांना आरामाची खूप गरज आहे तर अक्षय प्रेमाने रमाची काळजी घेत असतो तेव्हा रमा अक्षयचा हात आपल्या हातामध्ये घेऊन रडत असते तेव्हा अक्षयच्या डोळ्यामध्ये सुद्धा खूप पाणी येत असते